ಸುಸ್ವಾಗತ. धीरज सिंह की इस बार टप्पा खाकर नीचे रही. बिलाल ने गैदर किया, क्या ओवर फेंका है यहाँ. आपण बघतोय दोन्ही संघ नायक त्या ठिकाणी निघालेले. एका बाजूला आमचा क्रिकेटचा संघ ज्याच्यामध्ये तुम्ही बघताय चंद्रकांत पंडित त्या ठिकाणी गेलेत संघ नायक आहेत स्वतः. आणि दुसऱ्या बाजूला आहे तो आमचा मुंबई हिरोज ज्या संघाला तुम्ही नेहमी बघता खेळताना सेलिब्रिटी क्रिकेट लीग. पृथ्वी शाह, साईराज बोतुले, दीपक जाधव, निशांत तिवारीगा न्यू मुंबईचे कॉर्पोरेट कबड्डीमधले प्लेअर आहेत. पद्मश्री पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय दर्जेची हॉकी प्लेअर धनराज पिल्ले, आमचे रणजीपटू अमित दाने, संदीप पाडव या संघामध्ये आहेत. आताच त्यांचा सत्कार तुम्ही पाहिलात आणि उमेश मांजरकर ज्यांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी पाहिलात. सुप्रीमो हे सांगितलेलं आहे आणि सुप्रीमो नाणेफेक जिंकलेली आहे. महेशजी एक दोन मिनिटं फोटो करू ना. खूप खूप धन्यवाद. महेशजी काय निर्णय घेतलाय आम्ही बॅटिंग आणि फिल्म स्टार आणि क्रिकेटर मधली ही जी संकल्पना आहे त्याविषयी काय सांगू इच्छित. बरेचसे सीसीएलमुळे बरेचसे फिल्मस्टार क्रिकेट खेळायला लागले आणि बरेचसे क्रिकेटर पण फिल्मस्टार झालेले. आत्ताच एक गेले आमचे पाटील साहेब. 6 षटकांचा सामना आहे, कितीपर्यंत धावा काढू इच्छिता. 12 ऍव्हरेजने केले तर आम्ही 72 होऊ शकतात पण तेवढे होतील की नाही माहिती नाही. खूप खूप धन्यवाद आपल्याशी बोलल्याबद्दल. चंदूजी आपल्या बरोबर 2 मिनिटं बोलूया. सगळे जे क्रिकेटर्स आहेत ते सगळे भारताला खेळले किंवा मुंबईला खेळले ते टेनिस बॉल तंबी तो नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी. धन्यवाद हरीश. नसीम जाफर, अमोल मुजुमदार, पृथ्वी शाह, साईराज बोतुले, दीपक जाधव, रिशांत देवाडिगा जो न्यू मुंबईचा कबड्डी प्लेअर आहे, धनराज पिल्ले पद्मश्री पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय दर्जेचे हॉकीपटू, अमित दाने, इतेन तेजवानी, अंकुश चौधरी, आमिर हल्ली माहिती असेल एका बाजूला मुंबई इरोस असे सेलिब्रिटी क्रिकेट लीग मध्ये गेम्स आहेत. मात्र या ऑफ सीझन मध्ये मी आणि हरीश मॅक्झिमम जो आहे तो अभ्यास करत असतो, जास्त पुस्तक वाचत असतो. तर त्यावेळेला हे पुस्तक उद्योग मंत्री महाराष्ट्राचे जे आणि त्याच प्रबोधन या संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक सुभाषजी देसाई यांच्याच प्रबोधनमध्ये प्रकाशित झालं. तर ते पुस्तक मला आजही डोळ्यासमोर येते आणि ते पुस्तक वाचताना